आम्ही आणलेल्या योजनांवर डल्ला मारण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याने काहीतरी काम करा, अशी टीका उरणचे आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी मच्छी मार्केटच्या भूमिपूजनावेळी केली. उरण तालुक्यातील चांडजे येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे मच्छी मार्केटच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे 1.5 ते 2 कोटी खर्च उभारण्यात येणाऱ्या या मार्केटच्या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. उरण आणि पनवेल या दोन्ही तालुक्यांना आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासारखे कुशल नेतृत्व लाभल्यामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास वेगाने होत आहे. त्यानुसार सिडकोच्या प्लॅनमध्ये द्रोणागिरीत फिश मार्केट रिझर्वेशन आहे. हे पाहून 2 वर्षापूर्वी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर असताना आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून मार्केट संबंधी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सिडकोच्या माध्यमातून सुमारे 1.5 ते 2 कोटीचे रुपये खर्च करून मच्छी विक्रेत्यांसाठी सुसज्ज व अद्ययावत असे मच्छी मार्केट उभारण्यात येणार आहे. या मच्छी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी झाले. या सोहळ्याला उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका दमयंती म्हात्रे, जान्हवी पाटील, आशा शेलार, रजनी कोळी, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्ण थळी, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, चांडजे ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक कोळी, सदस्य अजय म्हात्रे, सदस्या सोनाली ठाकूर, प्रणिती म्हात्रे, नारायण नाखवा, नित्यानंद भोईर, चांडजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, भारत गुरव, महेश भोसले, राजेश गावडे यांच्यासह मच्छी विक्रेत्या महिला आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महेश बालदी यांनी सांगितले की समाजाच्या भलेकरिता जे जे करता येईल ते केले पाहिजे, म्हणून हे मच्छी मार्केट उभारण्याकरिता सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आपल्या कामावर जनतेच्या गरजा समजून त्यामध्ये काय बदल करायला हवा हे ज्याला समजते तो नेता असतो आणि त्याच कुशल नेतृत्वाच्या मागे आपण आहोत. म्हणून येत्या 1 वर्षाच्या काळातच सुसज्ज असे मच्छी मार्केट तयार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच लोकशाहीने ज्या व्यवस्था दिल्या आहेत त्या मानायला आम्ही तयार आहोत. पण यायचं नाही, काम करायचं नाही, फक्त झेंडे घेऊन फिरायचं हे योग्य नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी स्पर्धा करूया असे आवाहन केले आहे. आपल्या कामावर आपल्या स्वतःच्या लोकांच्या असलेल्या मागणी काय आहेत, गरजा काय आहेत, त्या समजून त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हे समजून घेतो तो नेता असतो आणि त्या कुशल नेतृत्वाच्या मागे आपण आहोत. म्हणून येत्या काळामध्ये हे मच्छी मार्केट चांगलं होईल, चांजाची पाणी पुरवठा योजना होईल, करंजाचं बंदर चांगलं होईल, उरण बायपास होईल, उरणला येणारी ट्रेन ही पण पुढच्या वर्षीपर्यंत आपण इथून विटीपर्यंत जाऊ, तेव्हा रोज बदलणारं उरण आपण बघतोय आणि याचे आपण साक्षीदार आहोत. त्याच्यामुळे आपल्या गरजा काय आहेत आणि आपण काय करायला पाहिजे याचा उहापोह करून सिडकोसारख्या व्यवस्थेकडून जास्तीत जास्त आपल्या विभागाला काय पदरात पाडता येईल याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. महेश बालदींनी एक मच्छी मार्केट आणलं आहे, त्यांनी अजून याच्या पुढचं काहीतरी आणावं. काहीतरी 2-5-10 कोटी रुपये सिडकोकडून आणा म्हणजे आणि त्याचं भूमिपूजन करा, फार जोरात करा. तुम्हाला गुच्छ द्यायला आम्ही पण येऊ, आम्हाला अडचण नाही. कारण स्पर्धा ही लोकांच्या भल्याची झाली पाहिजे, की यांनी 1 रुपये आणलं तर आम्ही 2 रुपये आणू. म्हणजे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात तर तुम्ही त्याचं चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा, हा आपला प्रयत्न असला पाहिजे हा मला विश्वास आहे. रिक्षावाल्यांचा पण प्रश्न आहे की त्यांचं पिचिंग कुठलं पुढे पिचिंगचं काम चालू आहे आणि खड्डे भरण्याचं काम सिडकोला सांगून आपण पूर्ण करून घेतलं आहे. मला दरवर्षीचा तुमचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेमही आपण सिडकोबरोबर बसून सोडवून घेऊ हा तुम्हाला मी या ठिकाणी विश्वास देतो. जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आपण कटिबद्ध आहोत, प्रयत्न आपला कायम आहे. आता असं आहे की कोणाला नारळ फोडायचं आहे, मंत्री महोदय आले असते तर आनंद झाला असता. आमच्या मच्छीमार महिलांच्या समस्या समजून सोडवण्याकरता त्यांनी प्रयत्न केला असता तरी आम्ही स्वागत करणार होतो. आणि आदिती तटकरेंनी यावं हे पहिला फोन करणारा महेश बालदी आहे त्यांना. मीच त्यांना सांगितलं की ताई तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही इथे यायला पाहिजेत, आणि त्याही तयार झाल्या. पण हे UDमध्ये असल्यामुळे आमच्या इथले शिवसैनिक पेटले, एकनाथ शिंदे साहेबांना आणलंय आणायचं, एकनाथ शिंदे साहेबांना आणा, आम्हाला कुठे अडचण आहे. जे राज्याचे मंत्री आहेत, जे पालकत्व आहे, त्या ज्या लोकशाहीने ज्या व्यवस्था दिल्या त्या मानायला आपण तयार आहोत.
पण यायचं नाही करायचं नाही, फक्त झेंडे घेऊन फिरायचं हे योग्य नाही. जे चाललंय काम त्याला पुढे करा. याच्यात माझं मच्छीमार महिला ज्या विक्रेत्या आहेत त्यांना विनंती आहे की एकदा तुम्हाला पूर्ण प्लॅन समजून घ्या, त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे, किती जण आहेत, किती जणांना बसण्याची व्यवस्था आहे, त्याच्यात आपण अजून काय करायला पाहिजे याचा उहापोह हे पूर्ण होण्याच्या पूर्वी आत्ता सांगा. म्हणजे थोडेफार जे चेंजेस असतील ते आपण सिडकोकडून त्या त्या लेवलला करून घेऊया, आणि एकदा पूर्ण झाल्यानंतर ह्या आईसा झाला असता तर बरा झाला असता, त्या तिथं असता तर बरा झाला असता हे म्हणण्यात अर्थ नाही. तुम्हाला पाहिजे तर शांतपणे मी मोठ्या स्क्रीनवर त्या कॉन्ट्रॅक्टरकडून प्लॅन घेऊन आपण बघून घेऊया, करून घेऊया, त्याच्यात जे जे उत्तम उदात्त करता येईल ते निश्चित करूया. हा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो.